गोपबंद धरणाच्या पाण्याने अनेकांची शेती आली आहे पाण्याखाली. भाजीपाला पिकासह भात शेती आली आहे धोक्यात. लावरीच्या शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान देण्याची मागणी. नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात जोरदार पावसात पाणी अडविण्यात आले. हे अडवलेले पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. यामुळे शेतात असलेले भाजीपाला पिकासह भात पीकही पाण्याखाली आल्याने लवारी येथील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या लवारी जवळील दुर्गाबाई डोह कुंभली येथील चुलबंद नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधला गेलाय. मागील 2 दिवसांपूर्वी साकोली तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात सदर विभागाने बंधाऱ्यात पाणी अडवले. बंधाऱ्यात पाणी अडवण्याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. तर दुसरीकडे जोरदार पाऊस असल्याने संबंधित विभागाने बंधाऱ्याच्या पाट्या खुल्या करून पाणी सोडावे यासाठी अनेकदा फोन केले, मात्र अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्याचा साठा जास्त झाला, त्यामुळे बंधाऱ्यात क्षमतेपेक्षा जास्त पाणी संग्रहित झाल्याने हे पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. मुक्काम लवारी इथं शेतकरी आहो आणि माझ्या शेतामध्ये काकडी पीक आणि कारली पीक 1 ते 1.25 एकराला आहे. 13-14 खूप मुसळधार पाण्यामुळे हा पीक पाण्यामध्ये डुबल्यामुळे ह्या पिकाची 5 ते 6 लाखाची नुकसान आहे. कारण जे चुलबंद नदीवर जो दुर्गाबाई डोह डॅम्प आहे त्या डॅम्पचे दार रात्रभर बंद असल्यामुळे तो पाणी रात्रभर आणि दिवसभर ह्या शेतशिवारामध्ये साचला होता आणि ह्या पाण्यामुळे आमच्या पिकाची नासाडी झाली आहे. तरी आमच्या मी एक शेतकरी ह्या नात्याने शासनाच्या प्रशासनाला अशी विनंती करतो की ज्यांनी ह्या मोहका चौकशी संबंधित प्रकरणाची मोहका चौकशी करावी आणि खरोखर तात्काळ त्यांना मदत करावी असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे अनिल किरणापुरे, गजानन किरणापुरे, लेसमन लांजेवार, आसाराम किरणापुरे, नीलकंठ किरणापुरे, गुलाब किरणापुरे, महारू गोटफोडे, मारुती गोटफोडे, केवळ किरणापुरे, आनंदराव मेश्राम, यादव मेश्राम, गोवर्धन मेश्राम, सुनील नंदरधने, हेमराज इरले, पंजाब किरणापुरे, लक्ष्मण बडवाईक, सुरेश गोटेफोडे या शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने पीक पाण्याखाली सापडले. यामुळे शेतातील काकडी, कारली, चवळी, भेंडी असे अनेक भाजीपाला वर्गीय पिके तसेच भात शेती पाण्याखाली आली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सदर जमीन अधिग्रहित केलेली असतानाही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरते, यात शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. प्रशांत देसाईसह नितेश किरणापुरे, महावॉइस भंडारा. माझे नाव गजानन किरणापुरे आहे. माझ्या शेतामध्ये माझी भेंडीची लागवड केलेली आहे अर्ध्या एकरामध्ये. अर्ध्या एकरामध्ये काकडी आहे आणि लौकीसुद्धा आहे. तर मी नेहमी ऑपरेटरला फोन करत असतो का नेहमी पूर पाणी वरचा पाणी आल्यावर का अजी हे दरवाजे तुम्ही खुले करा. तर असे नेहमी करता करतात यावेळेस त्यांना मला धोका दिला. मी फोन केल्यावर त्यांना म्हणला का उघडलो म्हणला आणि कवाळसुद्धा त्यांनी उघडले नाही. तर ते माझ्या शेतामध्ये येऊन म्हणजे कमीत कम 2 ते 3 लाखाची माझी नुकसान झाली. तर त्या ऑपरेटरवर कारवाई करून माझे नुकसान भरपाई भरून देण्यात यावे एवढेच माझे म्हणणे आहे.